हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। नेहमीची येतो पावसाळा असं आपल्याकडे म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं दरवर्षी उन्हाळा येतोच। खरं तर भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातला देश आहे, त्यामुळे भारतामध्ये मुळातच तापमान हे 25 ते 35 तापमान या डिग्री सेल्सिअसमध्ये असतं। दरवर्षी आपल्याला वाटतं की तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे। ग्लोबल वॉर्मिंगबद्दल तर आपण नेहमीच बोलतो ऐकतो, अशा परिस्थितीमध्ये कोल्हापुरात सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या झळा वाढत चाललेल्या आहेत। आमच्या अनेक प्रेक्षकांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं पावसाळ्याच्या तोंडावरती आम्ही पावसाळ्यात होणारे विविध आजार आणि त्याबद्दलचे खबरदारीचे उपाय याबद्दल संवाद प्रतिवादचा एक भाग प्रसारित केला होता, त्याच धर्तीवरती आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलही आम्हाला मार्गदर्शन करा, माहिती द्या। आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये कोणकोणते विकार उद्भवतात, ते कसे रोखले पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा असावा, दिनचर्या कशी असावी, या सगळ्या गोष्टीतून आपण उन्हाळ्यातील विकारांवरती कशा पद्धतीनं मात करू शकतो याविषयी। आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर वासुदेव कृपलानी सर, त्यांचं स्वागत आहे। त्याचबरोबर आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विवेक हळदवणेकर, त्यांचंही स्वागत आहे। नमस्कार, दोघांचंही स्वागत आहे। आता सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं की कोल्हापुरामध्ये सुद्धा आता 40 अंशावरती तापमान जाऊन पोचलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच ह्या उन्हाळ्याचा प्रचंड त्रास होतोय। विशेषतः उन्हाळ्यामध्ये त्वचेचे विकार उद्भवतात, पोटाचे विकार उद्भवतात, डोळ्यांचे विकार उद्भवतात, अनेक पद्धतीनं उन्हाळ्याचा त्रास होत असतो। मुळात वर्षभर उष्णतेचा त्रास होणारे कित्येक पेशंट असतातच, म्हणजे अनेक व्याधींचं विकाराचं मूळ हे उष्णता असू शकतं। म्हणजे आयुर्वेदामध्ये तर उष्णतेवरती अनेक औषधं आहेत उष्णता कमी करण्यासाठी, पण उन्हाळ्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला तुमच्याकडनं माहिती हवी आहे की हा उन्हाळा कोल्हापूरकरांना सुसह्य जाण्यासाठी काय केलं पाहिजे। पहिल्यांदा मी विचारणार आहे कृपलानी सर, तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही फिजिशियन आहात, मुळात अशा पद्धतीच्या बाह्य उष्णतेचा म्हणजे तापमानाचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो? कसं आहे, बॉडी एन्व्हायरमेंटल टेम्परेचर वाढल्यानंतर बॉडीमध्ये हीट एक्सचेंज जी होती आहे ती अल्टर्ड होते आहे, बॉडी टेम्परेचरही वाढू शकतो काय, त्याच्यामुळे हीट एक्झॉशन, हीट स्ट्रोक, सन स्ट्रोक असले प्रॉब्लेम्स येऊ शकतात। काय हीट एक्झॉशनमध्ये बाय अँड लार्ज टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर नॉर्मल असतो, लेग क्रॅम्प्स, लिथार्जी, अशक्तपणा, काम करायची इच्छा न होणं, भरपूर पाणी पिणं हे हीट एक्झॉशन म्हणतो। त्याच्यापेक्षा जास्त हीट स्ट्रोक ही कंडिशन होऊ शकते, ह्याच्यात बॉडीचं तापमान वाढलं असतो, बॉडीचं हीट स्ट्रोकला म्हणजे उष्माघात म्हणतात। हां बरोबर, बॉडी टेम्परेचर फार वाढला असतो। अच्छा, आत थर्मोरेग्युलेटरी सिस्टम जे बॉडीमध्ये ब्रेनमध्ये असते तो डिस्टर्ब होतं। नॉर्मली जे थर्मोरेग्युलेटरी सिस्टम कुठल्या बेसवरती काम करतं की ज्यावेळी एक कुठल्या बॉडीचा टेम्परेचर वाढला की इट इज एक्सचेंज विथ एन्व्हायरमेंट थ्रू कंडक्शन, रेडिएशन, इव्हॅपोरेशन। ज्यावेळी बॉडी टेम्परेचर फार वाढतं ते आपलं स्वेटिंग भरपूर होते, जे घाम जास्त, घाम जास्त येतो, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं आपल्याला सनस्ट्रोक किंवा ज्या आपण उष्माघात बघितला तुम्ही, सन स्ट्रोक आणखीन ज्याला आपण म्हणतो हीट स्ट्रोक, ह्यात फरक आहे? हीट एक्झॉशन हे माइल्डर फॉर्ममध्ये, अच्छा, पेशंट लाईफ थ्रेटनिंग काय नाही आहे। हां, हीट क्रॅम्प्स हे स्टील माइल्डर फॉर्ममध्ये आहे, ते काय, हीट स्ट्रोक जो आहे हे लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम आहे। अच्छा, काय ह्याच्यात तुम्हाला जे बॉडी टेम्परेचर लवकर कमी आणायला लागतो। नाही पण मी मगाशी विचारणार होतो, प्रश्न माझा राहिला की सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ते ओळखायचं कसं की हा हीट स्ट्रोक आहे, कारण बऱ्याचदा असं वाटतं की आपलं शरीर तापतंय याचा अर्थ ताप आला असेल। कसं आहे, ह्या कोल्हापूरच्या एन्व्हायरमेंटमध्ये बाय अँड लार्ज आपल्याला हीट एक्झॉशन दिसेल, हीट क्रॅम्स येऊ लागतील, पण हे जे हीट स्ट्रोक जो आहे हे एक्स्ट्रीम क्लायमेट कंडिशन्समध्ये दिसायला लागतं। अच्छा, आपला टेम्परेचर कोल्हापूरचा त्या पद्धतीने नाही आहे, तुम्ही जर विदर्भाला गेलात, मराठवाड्यामध्ये गेलात किंवा ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे, राजस्थान डेझर्ट एरियामध्ये असेल, ज्या ठिकाणी बॉडी टेम्परेचर फार वाढू शकतो। अच्छा, असल्यावेळी बॉडीचे इम्युन रेग्युलेटरी सिस्टम्स, इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स हे सगळे अल्टर्ड होऊ शकतात आणि पेशंट डिसिमिनेटेड इंट्रावॅस्क्युलर कॉग्युलेशन, मल्टी ऑर्गन फेल्युअर, इव्हन डेथ इज नोन।
अच्छा, दॅट इज एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ एक्सपोजर. हे जे माइल्डर फॉर्ममध्ये असतात की हीट क्रॅम्स, बऱ्याच वेळा उन्हाळ्यात मध्यरात्री गोळे या लागतात किंवा काम करायची इच्छा होत नाही, लॅसिटेड वीकनेस या लागतो, लिथार्जीपणा येतो, काय सारखं पाणी प्यासं लागतं, हे हीट एक्झॉशन. ओके, काय हीट स्ट्रोक हे एक्स्ट्रीम फॉर्ममध्ये. काय तर बेसिकली हे जे आहे ना, जे कूलिंग जे सिस्टम आहे बॉडीमध्ये, जे ब्रेनमध्ये, थॅलमसमध्ये, थर्मोरेग्युलेटरी सिस्टम जे आपण म्हणतो, काय थ्रू दॅट स्वेटिंग भरपूर होते आणि स्वेटिंग भरपूर झाल्यानंतर इव्हॅपोरेशन होतो आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन होतो. पण ॲट वट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईममध्ये हे सिस्टम फेल होतं. अच्छा, आणि बॉडीचं टेम्परेचर हे वाढतं आणि त्याच्यामुळे हे सगळे इम्युन रिस्पॉन्स, इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स, कॉग्लेशन डिस्फंक्शन्स, मल्टी ऑर्गन फेल्युअर अँड डेथ, दॅट इज अन एक्स्ट्रीम स्टेज. ओके ओके, हरदवणे का सर, आता ज्या पद्धतीने सांगितलं की उष्माघात असेल किंवा सनस्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीमधून अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा ती केस जाऊ शकते. पण अशा वेळेला खरं तर आयुर्वेदामध्ये आपल्याकडे अनेक प्राचीन त्याच्याबद्दल उपाय सांगितलेले आहेत की मुळात अशा पद्धतीचा त्रास व्हायला लागला, उष्माघाताचा त्रास व्हायला लागला, तर तत्काळ करण्यासारखे उपाय काय आहेत आयुर्वेदामध्ये, की जे घरच्या घरी करता येतील? आणि घरच्या घरी करता येतील म्हणजे मुळातच आयुर्वेदाने ह्या सगळ्या सिस्टीमसाठी तयारी करण्यासाठी आधीच थंड पदार्थांचं सेवन करायला सांगितले. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडी संपून उन्हाळा सुरू होतो, हे होताना ज्या वेळेला थंड भाग संपत जातो त्यावेळेला हळूहळू आपला आहार विहार सगळं बदलत जायचं. आपण कपड्यापासून जरी साधं घेतलं तर आपण उन्हाळ्यामध्ये अतिशय गरम कपडे, थंडीमध्ये फार गरम कपडे घालतो, उन्हाळ्यामध्ये ते हळूहळू आपले पातळ सुती कपडे आपण वापरायला चालू करायला पाहिजे. दुसरा भाग असा की आपण जे अन्न पदार्थ होते ते तिखट खारट हे पदार्थ हळूहळू कमी करायला पाहिजे अन्नातले, आणि त्याच्याऐवजी अनेक प्रकार आपलं साधं पाणी जरी प्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाळा टाकून ठेवू शकता, चंदनाचे तुकडे टाकून ठेवू शकता, अशा अनेक गोष्टींचा वापर जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला हळूहळू ही हीट रेग्युलेटरी सिस्टीम आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर तुम्हाला ताबा मिळवता येतो. घरच्या घरी सगळ्यांना करता येण्यासारखा एक अतिशय साधा सोपा मी भाग सांगेन की एक कप भर पाण्यामध्ये 2 चमचे धणे टाकून तुम्ही उकळून जरी गार करून प्यालात ते पाणी, तरीही तुम्हाला युरिनेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की युरिनेशन कमी होतं, तर तो भाग अतिशय चांगल्या रीतीने काळजी घेतला जातो. असं दिवसातून 2 ते 3 कप जरी तुम्ही पाणी प्यालात तरी तुम्हाला लघवीच्या वेळेला जळजळणं, लघवी कमी होणं हा जो भाग आहे हा त्यातला कमी व्हायला लागतो. अच्छा, श्रीखंडासारख्या पदार्थांचं सेवन करायला सांगितले, मुद्दाम आंबट जी फळं आहेत, आंबट रस आहे हा मुद्दाम सेवन करायला सांगितलं आयुर्वेदाने या वेळेला, म्हणजे तुम्हाला ह्या उन्हाळ्यापासून होणारे जे व्याधी आहेत किंवा एकूण जो त्रास आहे सगळा तो होणार नाही. बर, इतका विचार आयुर्वेदाने केलाय. म्हणजे मुळात आपण आहारापासून जर सुरुवात केली तर या शरीरातल्या उष्णतेवरती आपल्याला कंट्रोल ठेवता येईल किंवा मर्यादा त्याची ठेवता येईल काही. पण आता ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला बऱ्याचदा आपल्याकडे प्रचंड उन्हामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत, म्हणजे त्याला पर्यायच असत नाही, जे कष्टकरी लोक आहेत की त्यांना या उन्हामध्येच काम करावं लागतं. आता जेव्हा माणसाला उन्हामध्ये काम करायचं आहे किंवा त्याला उन्हामध्ये बाहेर पडायचं आहे तर अशावेळी काय काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? आयुर्वेद सांगतो की ह्यावेळेला आपल्या शरीरातून घामाचं प्रमाण जास्त जातं, म्हणजे थोडक्यात एक क्षार बाहेर पडतात, तर हे क्षार पुन्हा रिप्लेस करण्यासाठी तुम्ही जे पाणी पिता त्या पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 1 चिमटी मीठ आणि 1 चिमटी साखर, म्हणजे इव्हन डायबिटीसच्या लोकांनी सुद्धा हा प्रयोग 10 ते 12 कण जर साखरेचं टाकले तर काही शुगर लगेच वाढत नाही, तर इतपत पाण्यामध्ये टाकून चांगलं ढवळून जर तुम्ही प्यालात तर त्याचा पुष्कळ फायदा होतो, म्हणजे ते रिप्लेस होतात थोडक्यात. नाही, एक प्रकारे ग्लुकोज तयार होतो, ग्लुकोज तयार होतो आणि मीठही मिळतं तुम्हाला, क्षारही मिळतं, आणि त्यामुळे त्याची कधी डिफिशियन्सी किंवा ज्याला आपण कमतरता म्हणतो ती तुम्हाला बघायला मिळत नाही. अच्छा, हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये साधं लिंबू जरी टाकलं, लिंबाचा रस जरी थोडासा टाकला तरी ते तुम्हाला रिप्लेस होतं आणि त्रास होत नाही. बरं, हा अगदी आयुर्वेदाने साधे सोपे करायला सांगितलेले हे प्रयोग आहेत. आणि बाहेर जाताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो डोक्यावरती टोपी असावी, रुमाल असावा, उघडं डोकं असू नये, म्हणजे उन्हाचा थेट जो काही चटका आहे तो बसणार नाही, डोळ्यावरती गॉगल असावेत आणि आता सरांनी सांगितल्या पद्धतीनं सुती कपडे असावेत, सुती कपडे असावेत, कारण जर आता नायलॉन किंवा जॉर्जेट ह्या पद्धतीचे येतात त्या कपड्यामुळं स्किनवरती काही परिणाम होतात? स्किनवर परिणाम होतो, एक तर त्यातून घाम आधी आत ओढला जात नाही, टिपला जात नाही, आणि त्यामुळे कातडीचे होणारे जे वेगवेगळे व्याधी आहेत विशेषतः रिंगवर्म किंवा ज्याला आपण नायटा म्हणतो, खरूज म्हणतो किंवा काही वेळेला इसप म्हणतो, ह्या प्रकारचे व्याधी वाढतात. तर त्याच्यासाठी सुती कपडे हे जास्त उपयोगी पडतात. स्नान 2 वेळेला करायला सांगितले, शक्यतो थंड पाण्याने करावं, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर इतकी जर काळजी घेतली आपण तर उन्हाळ्यावर बऱ्यापैकी हे ठेवू शकतो. दुसरा भाग असा की आता आपण शिरस्त्राण वापरत नाही, परंतु जर नीट बघितलं तर भारतातला एकही भाग असा नाही की ज्या भागामध्ये तुम्हाला डोक्याला काही ना काहीतरी, अगदी खरं, मुंडास पटक टोपी काही ना काहीतरी आहे, आणि हे सगळे प्रकार स्त्रियांच्या बाबतीत पदर असतो. आता सरांनी सांगितलं हा आपण उष्णकटिबंधात राहत असल्यामुळे आपल्या डोक्याला जर आपण शिरस्त्राण बांधणं हे आवश्यक आहे, मग तुम्हाला अगदी तशीच घालायची नसेल तर आधुनिक काळातल्या तुम्ही टोप्या घाला काही घाला, पण डोक्यापासून संरक्षण हे तुम्ही उन्हाळ्यापासून उन्हापासून विशेषतः करणं अत्यंत आवश्यक आहे.
सर ॲज अ फिजिशियन मी परत तुमच्याकडे येतो, तुम्हाला विचारतोय की पोटाचे विकार उन्हाळ्यामध्ये वाढतात असं काही आहे का? पोटाचे विकार असं वाढत नाही, हे जे डिहायड्रेशनमुळं म्हणजे त्यावेळेला या उन्हाळ्याच्या काळामध्ये पचन संस्था थोडीशी वीक होते, ॲक्च्युली पाणी दूषित असतं, वाहतं पाणी नसतं, आणि हे जे काही इन्फेक्टेड वॉटर तुम्ही घेतल्यानंतर हे गॅस्ट्रोसारखे आजार वगैरे होऊ शकतात एक, आणि दुसरं इंटेक तसं जेवणाचा इंटेक कमी असतो, तुम्ही जास्तीत जास्त कोल्ड ड्रिंक्स हे ते तुम्ही घेत आहे त्यात नाही ते इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते, गॅस्ट्रोसारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, समोर डायरियासारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पचन केल्या तुम्हाला आहार कमी वाटेल पण कमी खावासं वाटेल पण पाणी भरपूर प्यावंसं वाटतं. सो व्हॉट यू डू इज नॅचरली तुम्ही आपलं हायड्रेशन मेंटेन करायचा प्रयत्न करता, फक्त थम्सअप लिमका पिऊन तुम्हाला तहान पूर्ण होत नाही पण तुम्ही त्यात जर मीठ टाकलं, सोडियम इंटेक जर वाढवलात तर तुम्हाला कमी पाण्यात हायड्रेशन मेंटेन होतं, कारण का पाण्याला मिठाला पाणी सोसून घ्यायची एक रिटेन्शन पॉवर असते, त्याच्यामुळे जर पाणी जर कमी असेल तर बरोबर सॉल्टही कमी होतो, स्वेटिंग ज्यावेळी होते तर फक्त पाणी जात नाही बरोबर सॉल्टही जातं, आणि सॉल्ट रिप्लेनिशन करणं महत्त्वाचं आहे. पण सर याच्याबद्दल एक एक मला तुम्हाला एक शंका विचारायची आहे, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी लिंबू सोडा प्यायल्यानंतर तहान वाढते आणखीन आणखीन जीव आणखीन घसा असा कोरडं पडायसारखं लागतं. फक्त पाणी पिलं की तहान आणखीन पाणी प्यासं वाढतं, पण त्यात जर मीठ पदार्थ असतील काय तर तसं होणार नाही, फक्त थम्सअप पिलं की त्यात मीठ नसतंच फक्त गोड असतं, आणखीन प्यावंसं वाटतं. पण मुळात ही जे काही आता सगळी सॉफ्ट ड्रिंक मिळत आहे हो, या सगळ्या सॉफ्ट ड्रिंक न तात्पुरतं गार वाटतं, तर तात्पुरतं थोडं गार वाटतं, त्याचा शरीराला काय उपयोग होतो का? फक्त फ्री फ्लूइड मिळतं, त्यात सॉल्ट इंटेक कमी होतं. जी पेशंट्स जी हार्टची पेशंट्स आहेत, किडनीचा प्रॉब्लेम आहे, डायरेटिक्सवरती आहेत ज्याच्यामुळे लघवीवर भरपूर होती आहे, असल्या पेशंटमध्ये जर फ्री वॉटर दिलं तर सोडियम लेवल्स त्यांच्या कमी व्हायला लागतील, आणि सोडियम लेवल्स कमी झाले त्याचा परिणाम मेंदूवरती होऊ शकतो. मीठ सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे, क्षार ते पुन्हा रिप्लेस व्हायला पाहिजे शरीरातले, हा हे त्यातलं तत्व महत्वाचं आहे सगळ्यात. अच्छा ओके ओके. पण मी आता जे म्हटलं की डायजेशन सिस्टीम वरती डायरेक्ट काही अटॅक किंवा परिणाम तसं डायरेक्ट त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही आहे, अनलेस तुम्हाला काय इन्फेक्शन वगैरे झालं, सारखं पाणी बाहेरचं काहीतरी घेतल्यामुळे तुम्हाला लूज मोशन वगैरे तसं झालं, पण क्लायमेटमुळे लगेच गॅस्ट्रो होतो असं काय नाही. त्याबद्दल मी थोडंसं एक बोलू इच्छितो की काय होतं मुळात, समजा आपण प्रवास करतोय, प्रवास करताना आपण नेलेलं पाणी संपलं, मग ज्यावेळेला तहान लागते ना त्यावेळेला आपण विचार नाही करत की हे पाणी कुठलं आहे, शेवटी तहान भागवण्यासाठी कुठलंही पाणी पितो आणि ते कुठून येतं ते दूषित येतं, कारण पाण्याचा मुळात साठाच कमी झालेला असतो, त्यामुळे मिळेल ते पाणी आपण प्यायला जातो आणि त्याच्यातून आपल्याला जंतू जातात, शरीरात जंतू जाऊन विकार होतात, उन्हाळ्यामुळे विकार होत नाहीत ते. अच्छा, वाटेल त्या प्रकारचं पाणी आपल्याला मिळाल्यामुळे शेवटी बर्फसुरा करताना कुठलंही पाणी वापरावं लागतं, आणि मग कोल्हापूरमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की जो बर्फ बनतो त्यासाठी पाणी कुठलं वापरलं जातं, आणि म्हणून आता तर खाण्याचा बर्फ वेगळा आणि वापरण्याचा बर्फ वेगळा असे आता दोन क्रायटेरिया तयार झाले आहेत, पण ते आपण बघत नाही कधी, पण त्याचा परिणाम आपल्यावर होतो. अच्छा हा, आणि ते जर पाणी दूषित गेलं आपल्या शरीरामध्ये तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पोटाचे विकार, अतिसार, हगवण हे विकार जास्त व्हायला लागतात. म्हणून पण आधी पहिलं का उन्हाळ्यामध्ये मुलं अनेक खेळत असतात, सुट्टी असती शाळेला, त्यामुळे उन्हातानामध्ये खेळत असतात, आणि मग ही दमलेली मुळी घामानं निथळलेली मुलं घरात येतात, फ्रीज उघडतात आणि फ्रीजमध्ये थंडगार पाण्याची बाटली तोंडाला लावायची, याच्यामुळं आजार वाढतात वाढतात. मी आयुर्वेद तरी सांगतो की इतकं थंड पाणी आपल्या शरीरामध्ये पचवण्याची ताकद नाही आहे, ते जोपर्यंत आपल्या शरीराला कुठलाही पदार्थ आपल्या बॉडी टेम्परेचरला इक्वल होत नाही तोपर्यंत तो पचवला जात नाही. मग काहीतरी करून तुम्ही गरम पाणी प्यालात तर ते गार करून घेतलं जाईल, गार प्यालं तर ते गरम करून घेतलं जाईल, आणि ते ज्या वेळेला बॉडी टेम्परेचरला पचनाच्या शक्तीला येईल तेव्हाच ते पुढे पचवलं जातं. हा एक भाग. आणि ज्या वेळेला तुम्ही असं उन्हातून येता आणि अचानक तुम्ही जर एसीमध्ये शिरला किंवा अचानक तुम्ही मोठा पंखाने त्याखाली बसलात तर त्याचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो होऊ शकतो, जसं पुन्हा बॉडी टेम्परेचर मॅच होत नाही. हा, जसं आता आपल्या शरीराची जी रंध्र आहेत कातडीची ती अगदी उघडी झालेली असतात ज्यावेळेला आपण उन्हाळ्यात जातो आणि त्यातून घाम बाहेर येतो, तुम्ही एकदम जर अशा वेळेला एसीमध्ये गेला तर ती पुन्हा संकुचित होतात, आणि ती संकुचित झाल्याचा परिणाम म्हणून ते आपल्या कातडीवर काही गोष्टींचा निश्चित परिणाम होतो. बरं, हां. आणि या उन्हाळ्यामध्ये आत्ता आपण जो विषय त्याच विषयाने कंटिन्यू करून विचारतो की उन्हामध्ये गेल्यामुळं त्याचा परिणाम मज्जारज्जूवरती किंवा मेंदूवरती काही होत असतो? हो निश्चित होतो, ज्यावेळी फ्लूइड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं किंवा थर्मोरेग्युलेटरी सिस्टम डिस्टर्ब होतं किंवा इम्युन रिस्पॉन्स सिस्टम डिस्टर्ब होतं, प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स ज्यावेळी तयार होतात त्याचा थेट परिणाम स्ट्रोकवरती म्हणजे ब्रेनवरती होतो, म्हणून तर आपण त्याला हीट स्ट्रोक म्हणतो, आणि त्याचा परिणाम मेंदूवरती डायरेक्ट होतो. अच्छा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जर लक्ष दिलं नाही तर ह्या उन्हाचा तडाखा जे नॉर्मल माणसं असतात फक्त एक्सरसाइज केल्यामुळं, एक्सरसाइज इंड्यूस्ड हायपरथर्मिया
यांना हाय एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, अच्छा, त्यांनासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात जी अदरवाईज नॉर्मल होती. पण हा प्रॉब्लेम युजली जी एक्स्ट्रीम्स ऑफ एज असतात, वयस्कर लोक असतात, ज्यांना मेडिकेशन असतात, पार्किन्सोनिझमचे मेडिसिन चालू असतात, अँटीकोनोलॉजिक ड्रग्स चालू असतात, ज्याच्यामुळे काय हीट एक्सचेंज कमी होते, ह्यांना हा प्रॉब्लेम जास्त होतो. ज्यांना इझी एक्सेस टू वॉटर मिळत नाही, काय वयस्कर असतात, ते पाणी दे जरा, कोण द्यायला नसेल तर ऑटोमॅटिक दे वुड गो टू डिहायड्रेशन. अच्छा. आणि फक्त जर पाणीच प्यायला लागले, त्याचं सॉल्ट इंटेक कमी असेल, तर फ्री वॉटर लेवल्स वाढतात, वॉटर हॅपोनॅट्रीमिया होतो, आणि हॅपोनॅट्रीमिया हा ब्रेनवरती इफेक्ट दाखवतो. सर, ॲलोपॅथीमध्ये अशी बरीच औषधं आहेत किंवा असे बरेच ड्रग आहेत की जे घेतल्यानंतर शरीरातली हीट वाढते. हीट अशी वाढत नाही आहे, पण हे लोकांच्या वाढलं हीट वाढले तसं काय असं काही नाही, ज्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढतो. काही एनेस्थेटिक एजंट्स आहेत ज्याच्यामुळे मेलिग्नंट हॅपरथर्मिया होऊ शकतो, पण आय डोंट थिंक दिस मेडिसिन हॅज बीन यूज ॲज अ नाव. अँटी सायकॉटिक मेडिकेशन काय काय आहेत ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण हे काय आता नवीन जे काय मेडिसिन्स आहेत त्यांना असं फारसं काय प्रॉब्लेम येत नाही. मी हा आशयाला विचारलं की समजा एखाद्याची वर्षानुवर्षे काही विशिष्ट औषधं सुरू आहेत, तर त्याला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये औषधाच्या डोसमध्ये काही बदल करावा लागतो. वयस्कर लोक असतात ज्यांना पार्किन्सोनिझमवरती मेडिसिन असतात, त्यांना बरेचसे अँटीकोलॉजिक साईड इफेक्ट होतो, त्याच्यामुळे त्यांना अँटीकोलॉजिक इफेक्ट्समुळं हीट एक्सचेंज थ्रू स्किन हे नीट होत नाही. अच्छा. आणि त्याच्यामुळे ह्यांना हायपरथर्मिया व्हायचे चान्सेस जास्त, त्यांना डेफिनेटली डोस ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. पण हे आपण काय हे एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये बोलतो, आणि प्लेस लाईक कोल्हापूरसारख्या गावात तसं काय फार हीट नाही आहे. हे युजली मोर देन 40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असेल तर, पण दुर्दैवाने आता कोल्हापूर 40 वरती येऊन टेकलेला आहे. सगळ्यात वाईट काय की गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरचं मॅक्झिमम तापमान असायचं 35-36, पण आता आपण बघितलं तर चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच आपलं आता तापमान 40-41 पर्यंत जायला लागलेलं आहे. उन्हाळा हे सुरुवातीचं जाणवतो, मार्च महिन्यात आपला उन्हाळा जाणवतो, मे महिन्यात आणि जून महिन्यात फारसा उन्हाळा जाणवत नाही, कारण का बॉडी अकॅमिलेटाईज होऊ जाते. हा, मी तसं म्हणतो ते तयार झालं असतं, बॉडी ॲडजस्ट होते. आणि हे ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला सवय होती उन्हाळ्याची. एक 30 मिनिटं तुम्ही जर उन्हात बसलात का बिटवीन 7 o'clock टू 10 o'clock इन द मॉर्निंग, यू ट्राय टू ॲडजस्ट युअर बॉडी बरोबर आहे. आणि नंतर 15 दिवसानंतर तुम्ही हा पिरियड तुम्ही जर वाढवा लागलात तर तुम्हाला ऊन जाणवत नाही. सगळीच काय एसीमध्ये काम करत नाहीत, काही जण शेतासुद्धा काम करत नाही, त्यांना जाणवत नाही. पण एसीमध्ये माणूस बसला एकदम बाहेर गेला की अरे गरम आहे, खूपच गरम आहे, कारण का ते ही सडनली जो टेम्परेचर डिफरन्स होतो त्याला ते जाणवतं. जो उन्हातच काम करतो तर त्याला एवढं टेम्परेचर डिफरन्स जाणवत नाही, पण त्याला तेवढीच काळजी घेणं महत्वाची आहे. आयुर्वेदामध्ये असं मला सांगितलं, आयुर्वेदामध्ये पण बरोबर असंच सांगितलंय, त्यांनी सांगितले फक्त वेगळ्या भाषेमध्ये की कुठलाही ऋतू बदल सांगितले नाही, की त्याला ऋतू संधिकाल म्हटले. थंडी संपून ज्यावेळेला उन्हाळा सुरू होतो त्यावेळेला हळूहळू आपल्या शरीरामध्ये बदल घडतात, त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्ही पहिला जो आहार किंवा विहार जो आहे तो हळूहळू बदलत दुसऱ्या ऋतूचा आहार विहार हळूहळू तुम्ही स्वीकारायला चालू करा. अशी एक वेळ येईल की त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही त्याच्या मध्यावर याल त्या ऋतूच्या, तर त्यावेळेला तो हळूहळू तुम्हाला साथ मिळतो. पुन्हा तोपर्यंत पुढे असे वसा येते की आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू येईल, त्यावेळेला पुन्हा तुम्ही असंच करा की उन्हाळ्याचा आहार विहार हळूहळू कमी बदलत जा आणि मग पावसाळ्याप्रमाणे खाणंपिणं बदला. हा त्यांनी बरोबर सांगितलं, म्हणजे ऋतू संधिकाल सुरुवातीचा, मध्यकाल आणि शेवटी संपणारा काळ, की जो दुसऱ्याचा परत संधिकाळ येतो. याचा सगळ्याचा जर विचार केला तर तुम्ही मध्ये कधीही आजारी पडू शकत नाही. तुम्हा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते सातमी हा शब्द वापरला त्यांनी, ते तुम्ही सातम्यता येते तुम्हाला त्या थोडक्यात निसर्गाशी मिळतच होतं आणि आपल्या शरीराला निसर्गाशी हातमिळवणी करायला शिकवलं पाहिजे. उन्हाळ्याच्या या पार्श्वभूमीवरती कोणकोणते आजार होऊ शकतात, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, किती गंभीर त्याचे आपल्यावरती परिणाम होऊ शकतात याबद्दल आता आपण माहिती घेतली. ब्रेकनंतरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता आपण प्रिकॉशनरी मेजरमेंट्स काय घेतल्या पाहिजेत, कारण उन्हाळ्यामुळे काय काय होऊ शकतं हे आपण बोललेलो आहे, पण काय केलं तर आपल्याला या सर्व आजारांपासून दूर राहता येईल याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या विषयावरती पुन्हा बोलूया. आपला कोल्हापूर आता आणखी नव्या उंचीवर. ब्युटीफुल कोल्हापुरात पूजा बिल्डर्सचा वंडरफुल प्रकल्प वंडर 11. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 11 मजल्यांचा प्रस्तावित वास्तू प्रकल्प वंडर 11 साकारतो आहे नागाळा पार्कातील हरिपूजापुरम नजीक. 7 मजल्यापर्यंतच्या फ्लॅटचं बुकिंग सुरू आणि बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर. वंडर 11 मध्ये आहेत नाविन्यपूर्ण आलिशान आणि वर्ल्ड क्लास वंडरफुल अमेनिटीज, रिसेप्शन काउंटर, स्पीड लिफ्ट, स्टीम जाकुजी सह एअर कंडिशन जिम, डिजिटल लॉकिंग सिस्टीम, पाइपलाइन द्वारे गॅस पुरवठा आणि
चक्क दुसऱ्या पाचव्या आणि आठव्या मजल्यावर रमणीय लँडस्केप गार्डन। पूजा ग्रुपचा वंडर 11 गृह प्रकल्प म्हणजे प्रतिष्ठेच्या मंगलमय जीवनाचं देखणं वास्तुशिल्प। 2 आणि 3 BHK चे मोजकेस फ्लॅट शिल्लक। बुकिंग साठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर। सुंदर रत्नालंकाराचे माहेर घर, गुजरी, कोल्हापूर। इथे आकार मिळतो संवेदनशील मनांना। इथे घडवली जातात समर्थ व्यक्तिमत्व। इथे जागृत केली जाते जिद्द आणि आत्मविश्वासाची ताकद। इथे शिक्षण मिळतं संस्कार, संस्कृती, ज्ञान आणि आत्मभान याच। होय, पेठ वडगाव मधील सौ विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूल म्हणजे तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण प्रगती आणि परिपूर्ण शिक्षण पद्धतीचं केंद्र। इथे आहेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पोषक सर्व सुविधा। इथे आहे मुलांचं भावविश्व, त्यांच्या अपेक्षा क्षमता ओळखणारा प्रगल्भ स्टाफ। इथे आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर। आणि इथेच आहे नवी पिढी घडवण्यासाठी लागणारी तळमळ आणि दूरदृष्टी। इंग्रजी माध्यमाच्या 1 ते 10 साठी प्रवेश सुरू। संपर्क सौ विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगाव। फोन 9923179545। क्रिएटिंग इंटेलिजन्स, क्रिएटिंग लाईफ लाँग लर्नर्स। बलं देव बलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि। 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची, वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती। देव बलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि। आपलं कोल्हापूर आता आणखी नव्या उंचीवर। ब्युटिफुल कोल्हापुरात पूजा बिल्डर्सचा वंडरफुल प्रकल्प वंडर 11। पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 11 मजल्यांचा प्रस्तावित वास्तू प्रकल्प वंडर 11 साकारतो आहे नागाळा पार्कातील हरिपूजापुरम नजीक। 7 मजल्यापर्यंतच्या फ्लॅटचं बुकिंग सुरू आणि बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर। वंडर 11 मध्ये आहेत नाविन्यपूर्ण, आलिशान आणि वर्ल्ड क्लास वंडरफुल अमेनिटीज, रिसेप्शन काउंटर, स्पीड लिफ्ट, स्टीम जाकुजी सह एअर कंडिशन जिम, डिजिटल लॉकिंग सिस्टीम, पाइपलाइन द्वारे गॅस पुरवठा आणि चक्क दुसऱ्या पाचव्या आणि आठव्या मजल्यावर रमणीय लँडस्केप गार्डन। पूजा ग्रुपचा वंडर 11 गृह प्रकल्प म्हणजे प्रतिष्ठेच्या मंगलमय जीवनाचं देखणं वास्तुशिल्प। 2 आणि 3 BHK चे मोजकेस फ्लॅट शिल्लक। बुकिंग साठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बोलतो आहोत उन्हाळा या ऋतूमध्ये होणारे किंवा उद्भवणारे विविध आजार, विकार, त्याच्यावरती कशी मात करता येईल आणि मुळात म्हणजे असे आजार होऊ नयेत यासाठी आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो याबद्दल। आता आपण बोललो की उन्हाळ्यामध्ये काय काय होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी टेम्परेचर आपलं वाढू शकतं, आपल्याला सनस्ट्रोक किंवा उष्माघात याचा त्रास होऊ शकतो, आपल्याला शरीरातनं अतिरेकी आपलं पाणी जर बाहेर पडलं म्हणजे ते घामावाटे असेल किंवा अन्य कुठल्या मार्गाने असेल तर डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो। अनेक गोष्टींबद्दल आपण बोललो पण मुळात आपल्याला उन्हाळा सुसह्य कसा करायचा याविषयी बोलायचं आहे। म्हणजे त्यातलं एक गोष्ट आपण मगाशी म्हणलं की उन्हामध्ये जाताना शक्यतो उघड्या डोक्यानं जाऊ नये, काही ना काहीतरी डोक्यावरती असावं, म्हणजे थेट उन्हात जाऊ नये। सर तुम्ही म्हणलात की ACतून एकदम थेट उन्हामध्ये गेल्यानंतर तो जो काही टेम्परेचरचा एकदम फरक पडतो त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, मग त्यामुळे आपण आपल्या शरीराला त्या तापमानाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत।
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहाराविषयी आपण काही अंशी बोललो, पण आहारामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? तुम्ही सांगितलं तिखट टाळलं पाहिजे, तेलकट टाळलं पाहिजे, या पद्धतीनं आहाराची एकूण आदर्श पद्धत काय असावी उन्हाळ्यामधली? उन्हाळ्यामध्ये आता जसं सरांनी सांगितलं की आपली भूक निसर्गता कमी होते, कारण आपला पाण्याचा आहार वाढतो, म्हणजे थोडक्यात म्हणजे पचनशक्तीवर कमीत कमी ताण देणार असं हलकं अन्न खायला पाहिजे. उदाहरणार्थ अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर सर्व प्रकारच्या लाह्यांचा आपण वापर करू शकतो. लाह्या ह्या पचायला सगळ्यात हलक्या आहेत. आजपर्यंत अन्नपदार्थ माहिती आहेत त्यात सगळ्यात पचायला, म्हणजे इव्हन तुम्ही कुठल्याही माणसाला ज्याला भूक लागत नाही, अनेक लोकांना लाह्या माहित असणार नाही, तर आपण म्हणू पॉपकॉर्न म्हणू, पॉपकॉर्न म्हणलं की समजतं, लाह्या म्हणलं की नाही, ठीक आहे. तर पॉपकॉर्न जे असतात त्या किंवा आपण लाह्या वापरतो, लाह्याचं पीठ खूप छान होतं, हा ते तर फारच छान लागतं आणि खायला, अनेकांना माहित नाही ते, पण खूप छान तो आहार आहे. आहार आहे लक्ष्मी पूजनाला आपण वापरतो किंवा गणपतीला ज्या लाह्या वापरतो ह्या आपण खाऊ शकतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग. दुसरा भाग म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेला की निसर्गापासून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. ह्या दिवसात निसर्गात येणारी जर फळं आपण बघितली तर त्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडतो. त्या मुद्द्याकडे येणार होतो की उन्हाळ्यातली फळं, म्हणजे रानमेवा असेल किंवा आंबा असेल किंवा कलिंगड असेल, अगदी बरोबर, ही सर्व ज्या सगळं ही आंबट आहेत फळं, हे एक बघण्यासारखा भाग आहे. कारण आत्ता हा जो आंबट रस आहे हा ह्या सगळ्या पृथ्वी जो क्षार देश शहरातनं बाहेर पडतात त्याच्यावर मात करणार आहे. म्हणून येणारी करवंद, जांभळं, कैऱ्यांसारखे पदार्थ, नंतर आता येणारी डाळिंब येतात, ही सगळी आंबट फळं आहेत. तर ही आंबट फळांचं तुम्ही जर सेवन करत राहिला तर तुम्हाला हा उन्हाळा पुष्कळ सुसह्य होतो आणि होणाऱ्या उन्हाळ्याचा त्रासही कमी होतो. पण सर असं म्हणतात की आंब्यामध्ये पण हीट आहे म्हणून? नाही नाही, म्हणजे आमरस खाल्ल्यानंतर हीट वाढते असा प्रकार काही नाही. म्हणजे इव्हन आयुर्वेदाने कॅलरी रिक्वायरमेंट भरपूर आहे. हीटमुळे आधी मग काय काय होतं, तर हीटची लक्षणं कुठली कुठली? तर तोंड येणे किंवा चेहऱ्यावरती पुटकोळ्या उठणे किंवा हातापायची आग होणे किंवा त्याची हाताची साल जातात, त्याचबरोबर आतल्या हीटमुळे म्हणजे शरीरातल्या आतल्या हीटमुळे जळजळतं बऱ्याचदा, किंवा डोळे येतात त्याच्यामुळे, काही असं लोक म्हणतात की डोळे रखरखतात माझे. या सगळ्यावरती मुळात थंडावा मिळावा शरीराला, यासाठी जशी फळं उपयोगी आहेत जसं भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, क्षार घेतले पाहिजेत, त्याच पद्धतीनं आहारामध्ये तेलकट तुपकट टाळलं पाहिजे. तेलकट तिखट टाळलं पाहिजे. अच्छा, आणि जेवत असताना त्या आहाराचा काही असा आपल्याला काय म्हणू आपण की विशिष्ट कालावधीनंतर खाल्लं पाहिजे असं काही आहे का? सर्वसाधारणपणे इन जनरल आपण 4 तासानेच खावं. रात्री साधारणतः समजा आपण एक गृहित धरू की आपण 8-8:30 जेवलो तर 12 तास आपलं पोट रिकाम असतं. तर 8-8:30 जेवणाला लोक फार कमी धरू, अगदी 9-10 धरलं ना तरी रात्रभर साधारणतः एक 12 तास 8-4, 2-8, 2-10 तास आपलं पोट रिकाम असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपण 8 वाजता सर्वसामान्यपणे न्याहारी करावी चांगली. त्यानंतर 4 तासानंतर पुन्हा आपलं जेवण घ्यावं. 4:00 दरम्यान एखादं फळ किंवा असं हलकं लाह्य आत्ता सांगितलं अशा प्रकारचा पदार्थ खावा. रात्री पुन्हा 8:30-9 आपण जेवा, जे काही आपली वेळ असेल त्याप्रमाणे. असं जर 4-5 तासाच्या अंतराने जर आपण व्यवस्थित खात राहिलो तर आपल्याला मला नाही वाटत काही बाकीचा त्रास होईल किंवा पचनशक्तीवर ताण पडणार नाही. हा महत्त्वाचा भाग. अच्छा, आणि खाण्यापिण्यामध्ये हे तेलकट तिखट सोडलं तर किंचित आंबट, गोड आणि तुपासारखे पदार्थ सुद्धा या दिवसात अतिशय चांगले उपयोगी पडतात आपल्याला. हा, ओके. उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज खाऊ नये सांगितलं जातं. डायजेशनला हा प्रॉब्लेमच असतो. अच्छा, काय त्याच्यामुळे कॅलरी रिक्वायरमेंट्स तुमच्या जास्त असतात, पण तसं काय रिस्ट्रिक्शन नाही की खाऊ नये. काय महत्वाचं म्हणजे कसं आहे, आम्ही म्हणणार की हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, एड्युकेटली कॅलरीज, ज्यांना कॅलरीज जास्त मिळतील, खास करून हाय प्रोटीन डायट, हाय फॅट डायट, नॉन व्हेजिटेरियन डायट, ते डायजेशनला प्रॉब्लेम असतो. कारण का बेसिकली आपण पोट भरून जास्त करून पाणी पिऊन पोट भरतो. त्यातून तुम्ही जर हाय कॅलरी डायट घेतला, नॉन व्हेज डायट घेतला, हाय फॅट डायट घेतला, डायजेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. अच्छा, पण ज्यांची बॉडी यूज टू आहे, जे सकाळ संध्याकाळ नॉनव्हेज खातात किंवा 8-4 वेळा खातात, त्यांना फारसा फरक जाणवत नाही. अच्छा, यामध्ये फक्त मी एकच थोडं सांगू की ज्यावेळेला हे खाऊ नका म्हणून सांगतात तर त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा एक फक्त हेतू सांगतो. मसालेदार त्यातलं जे नॉनव्हेज करणं आहे ना हे घातक आहे. नुसतं तुम्ही आता अंडी उकडून खाली तर काही होणार नाही, बरोबर, पण जर तुम्ही अंडा करी करून खाली अगदी जळदी तिखट वगैरे त्यात जागा त्या मसाल्यामुळे ती हीट आणखी त्रास होईल, ऍसिडिटी सारखे भाग वाढू शकतील या दिवसात जास्त, बरोबर. पण नुसती अंडी खाली तर काही होणार नाही, किंवा मासे जर तुम्ही अगदी सौम्य करून खाल्ले भरपूर तरी नॉनव्हेजमुळे त्रास होत नाही. हा होतो बाजूच्या मसाल्यामुळे, आपल्याकडे जे काही कट खायची पद्धत आहे. हीटचा प्रॉब्लेम स्किनवरती मोठ्या प्रमाणात आहे. किंवा जे सनरेज वगैरे येतात त्यात अल्ट्राव्हायलेट A, B, C रेज येतात. फक्त A आणि B हे डायरेक्ट आपल्या स्किनवरती त्याचा इफेक्ट इम्पॅक्ट असतो. काय त्याच्यामुळे स्किन बर्न्स, फोटो सेन्सिटिव्हिटी, फोटो अलर्जिक, फोटो टॉक्सिसिटी हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्या हीटमुळे स्किन प्रोटीन्स हे डिजनरेट होतात, त्या प्रकारचा एक प्रकारचा इन्फ्लेमेशन होतं. तुम्ही उन्हात जे कायम AC मध्ये बसतात त्यांना उन्हात बसून दाखवा, एक दिवस स्किन लाल होते,
इन्फ्लेम्ड असते आहे, स्केलिंग होते आहे किंवा काही इरप्शन्स होतात, अँड हे प्रॉब्लेम्स डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. अँड दिस इज बिकॉज ऑफ अल्ट्राव्हायलेट ए अँड सी. ओझोन लो झोन जो आहे तो आता हळूहळू कमी यायला लागला आहे. दिस ऑफ बिकॉज ऑफ फ्लोरोकार्बन्स. हे जे ऑटोमोबाईल्समधनं आहे, रेफ्रिजरेटर्समधनं आहे, एरोसॉल्समधनं जे काही फ्लोरोकार्बन्स असतात त्याचा परिणाम ओझोन लेअरवरती होतो. त्याच्यामुळे पेनिट्रेशन पॉवर अल्ट्राव्हायलेट ए आणि बीचा जास्त प्रमाण स्किनवरती होतो. जितकं जास्त वेळ एक्सपोजर टू द स्किन डायरेक्ट ऑन नेकेड स्किन तेवढा ते परिणाम जास्त कॅन्सर परिणाम. आणि स्किन पिगमेंटेशन व्हायला लागते. स्किन पिगमेंट आता स्किन पिगमेंटेशन झाले की दॅट इज इनफॅक्ट अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. म्हणजे कसं असतं की संरक्षण केलं जातं, ते संरक्षण केलं असतं. आपल्या कातडीवर वेगवेगळे डाग येतात त्याच्यामुळे आपल्या कातडीचं संरक्षण करायचा शरीराचा तो प्रयत्न असतो. अरे बापरे, तुम्ही जर युरोपमध्ये गेलात की व्हाईट स्किन पीपल जास्त बघायला मिळते. ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये डार्क कलर स्किन जास्त बघायला मिळते. बरोबर. परत तुम्ही साऊथ पोलला गेला तरी परत व्हाईट स्किन जास्त बघायला मिळतं. त्या क्लायमेट अनुसार त्यांचा ते स्किनचा कलर असतो. आणि त्याच्यावरती ज्यावेळी अल्ट्राव्हायलेट ए आणि बीच असेल तर आत मेलेनिन तयार होतं आणि त्याच्यामुळे स्किन पिगमेंटेशन होते. दॅट इनफॅक्ट इज प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम फॉर एक्सेस एक्सपोजर टू सन. पण म्हणजे जे कृष्णवर्णीय लोक आहेत हे मोस्टली आपल्याला जिथे उष्णता जास्त आहे अशाच ठिकाणी बघायला मिळतं. रंगद्रव्य आहे त्याच्यावर, यांनी जे मेलेनिन म्हटलं त्याला रंगद्रव्य म्हणतो आपण. हे रंगद्रव्य आपल्या बाहेरच्या उन्हाळ्याप्रमाणे आपल्याला शरीरामध्ये तयार होत असतं. आपण सुद्धा बाहेर उन्हात जर बराच वेळ एक्सपोज झालो तर आपण काळे पडतो. आपण केवळ सरड्यालाच दोष द्यायला काही अर्थ नाही, सरडा सुद्धा रंग बदलतो असं नाही, माणूस सुद्धा रंग बदलतो थोड्या प्रमाणात. म्हणजे स्वभावानुसार रंग बदलणारे खूप लोक असतात, पण मुळात आपल्या शरीरामध्ये आपलं जे स्किन आहे त्याची सुद्धा रंग बदलत असतो. आणि तो एक संरक्षक, संरक्षक अर्थानं तो रंग बदलतो, संरक्षक भिंत. व्हाईट स्किन जी माणसं आहेत त्यांना हा सनचा जास्ती जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्ली एजिंग होते. काय काय व्हाईट स्किन, व्हाईट स्किन म्हणजे युरोपियन कंट्रीज जे आहेत त्यांना जर जास्त ऊन लागलं तर एक तरी स्किन एजिंग लवकर होते. अच्छा, स्किन एजिंगला काय म्हणतात? स्किन एजिंग म्हणजे आपले वय, कातडीचं वय जे आहे ते वाढत जातं थोडक्यात. सुरकुत्या जास्त वाढतात, जास्त पडतात ती लवकर. तांबूस असं दिसते, सुरकुत्या जास्त पडतात, फ्रेकलिंग म्हणतो आपण. बरोबर, फ्रेकलिंग होतात. त्या मेलेनिन तयार व्हायची सिंथेसिस कॅपॅसिटी त्यांची कमी असते, कारण काय एक्सपोजरच नसतो. कोल्हापूरमध्ये अनेक लोकांनी गोव्याला गेल्यानंतर बीचवरती याचा अनुभव घेतलेला असणार आहे. असं फ्रेकलिंग तयार होतात आणि दे आर मोर प्रोन फॉर कॅन्सर, स्किन कॅन्सर्स. कारण ते संरक्षण द्रव्य त्यांच्याकडे नसतं, जे आपण भारतीयांच्या मध्ये आपण अभिमानाने सांगू शकतो आपल्याकडे पुष्कळ आहे. क्या बात आहे. बर, म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांची स्किन ही आपल्या इथल्या सगळ्या तापमानाशी मिळते जुळते आहे सगळीकडेच आहे, परंतु आपल्याकडे त्याची एक रेजिस्टिंग पॉवर जास्ती असं म्हणूया. म्हणजे आपल्या सगळ्या स्किनच्या ठेवण अशा पद्धतीची आहे की त्यामुळे आपल्याला उन्हाचा तेवढा त्रास होत नाही, म्हणून ते लोक स्किन टॅन करून घेतात, घ्यायला येतात. बरोबर, ते इथे सनबाथ घ्यासाठी येतात, सनबाथ घेण्यासाठी येतात. खरं आहे, खरं आहे. पण मग आता कोल्हापूरचा आपण आता विचार करूया. खरं तर माझे मित्र किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांनी त्यांच्या गारवाय अल्बममध्ये म्हटलेलं आहे की ऊन जरा जास्तच आहे नाही, दरवर्षी वाटतं. म्हणजे आपण गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरचं म्हणतो की यंदाचा उन्हाळा बाप रे हरिबल. खरोखर टेम्परेचर वाढला असतो आणि प्रत्येक वर्षी आपण एक वर्षानं म्हातारे झाले असतो, त्याच्यामुळे आपली सहनशक्ती कमी झाली आणि प्रत्येक वर्षी आपलं ऊन जास्त तीव्र असं वाटतो. अच्छा, नाही अतिशय चांगला मुद्दा आहे. पण एक आहे, गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. म्हणजे मगाशी सुरुवातीला म्हटलं की कधी काही 35-36 म्हणजे हायएस्ट टेम्परेचर असायचं, परंतु आता 40-41 पर्यंत सुद्धा कोल्हापुरामध्ये तापमानाचा काटा जाऊन थांबायला लागलेला आहे. ही गंभीर गोष्ट आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्याकडं झपाट्यानं शहरीकरण होत चाललेलं आहे, रस्ते डांबरी सिमेंटची झालेले आहेत, झाडं प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडली गेलेली आहेत आणि एअर पोल्युशन वाढत चाललेलं आहे. पोल्युशनचा आणखीन तापमानाचा जवळचा संबंध आहे, जवळचा तसा पोल्युशनचा आणि आरोग्याचा त्याच्याहून जवळचा संबंध आहे. काय काय उन्हाळ्यामध्ये पोल्युशनमुळे आणखीन आजार उद्भवू शकतात? स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, डोळ्याचे प्रॉब्लेम्स, कंजंक्टिव्हायटिस वगैरे, अलर्जी कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतात. काय आणि हार्डली पोल्युटेड क्लायमेटमध्ये जर तुम्ही काम करायला लागलात, पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी टेम्परेचर रेग्युलेशन नसतं, डस्ट रेग्युलेशन नसतं, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स भरपूर असतात, दम्यासारखे आजार होऊ शकतात. आणि म्हणून मग उन्हाळ्यामध्ये टू व्हीलरवरून फिरताना शक्यतो चेहरा झाकला पाहिजे. त्याचं कारणच की श्वसनाचे विकार रोखण्यासाठी किंवा आता प्रतिबंध करण्यासाठी तो एक प्रयत्न आहे का आयुर्वेदाने? याच्यावर एक आता ह्याच मुद्द्यावर मी थोडं सांगू इच्छितो की आयुर्वेदाने याचा फार चांगला वापर केला आहे. जसं आता आपण ही सनस्क्रीन लोशन्स वगैरे लावतो, त्या काळात सनस्क्रीन लोशन्स नव्हती, पण त्या काळात त्यांनी आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये कशा ह्या गोष्टी बसवत येतील, तर देवाला चंदन उगाळल्यानंतर उरलेलं चंदन आपल्या अंगाला फासावं. वा,
ह्या चंदनामुळे फार उत्कृष्ट आणि स्किनचा मऊ राहील, मऊ मिळते. वाळा वापरायला सांगितलं त्यांनी, नंतर बाकी कापूर वापरायला सांगितलं, मुलतानी माती वापरायला सांगितले. हे त्या काळामध्ये ज्यावेळेला त्यांना जे अव्हेलेबल होतं त्या सोर्सेसमध्ये त्यांनी उत्कृष्ट अँटी सनस्क्रीन लोशन अशा प्रकारचे वापरायला सांगितलेली होती. उन्हाळ्यामध्ये पोटात कोणकोणत्या गोष्टी घ्याव्यात की ज्यामुळे थंडावा टिकून राहील, उष्णतेचा त्रास होणार नाही? उष्णतेचा त्रास न होण्यासाठी आता सांगितलेलं मगाशी पाण्यामध्ये आपण वापरू शकतो, धण्याचं पाणी वगैरे वापरू शकतो, गुलकंद खाऊ शकतो, मोरावळा खाऊ शकतो, या सगळ्या पदार्थांचा आपण वापर करू शकतो. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे हे रोज खाऊ की नाही आपल्याला माहिती नाही, परंतु श्रीखंडासारखा पदार्थ हा चांगला वापरता येतो. मला आज एक नवीन गोष्ट कळाली की उन्हाळ्यामध्ये श्रीखंड खाल्ल्याने अतिशय चांगलं. आणि मी तुम्हाला एक सांगू शकतो, आजच्या माझ्या शो साठी खरं तर मी चितळे वारणा डेअरी किंवा गोकुळा स्पॉन्सर पण घ्यायला पाहिजे होतं, घ्यायला पाहिजे होतं. कारण माझे गुरुजी एका विशिष्ट पद्धतीने श्रीखंड करायचे, ते मी आज इथे सांगू इच्छितो की ते श्रीखंड बाधू नये किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये जास्त आंबट होऊन त्याचा त्रास होऊ नये म्हणून ते काय करायचे की चक्क्यामध्येच काही भाग सुंठीचा घालायचे थोडा वेळ, तसंच मिश्रण ठेवायचं आणि मग त्यात साखर घालून श्रीखंड करायचं. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की ह्या पद्धतीने तुम्ही श्रीखंड करून वापरून बघा, ते अतिशय चांगलं होतं आणि शरीराला त्याचा अजिबात किती खाल्लं तरी वाढत नाही. आमच्या सर्व महिला प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुम्ही सांगा श्रीखंड कसं बनवलं पाहिजे, सर्वसाधारण उन्हाळ्यातलं श्रीखंड कसं असावं? श्रीखंड करताना जेवढा आपण चक्का घेतो सर्वसाधारण त्याच्या 1/10 भाग सुंठ ही त्यामध्ये मिक्स करून ठेवायची, आधी चांगली गोळून ठेवायची. पण त्यांना चवीत काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही, उत्कृष्ट लागतं ते. आणि मग त्याच्या तुमच्या नेहमीच्या पद्धतीने जी काही त्यात साखर मिसळायची आहे ती मिसळा आणि मग त्यात वेलची किंवा केशर तुम्हाला जे काही पाहिजे ते घटक घाला. ह्या पद्धतीने केलेले श्रीखंड हे कधीही बाधत नाही आणि कितीही प्रमाणात खाल्लं तरी बाधत नाही. आम्रखंड, फ्रूटखंड, तसं सुंठखंड, सुंठखंड आणि पण त्या सुंठीची चव वर येत नाही, कारण 1/10 भागच घालायची असते ती, त्यामुळे ह्या श्रीखंडात त्याची चव वर येत नाही. अच्छा. आणि चक्क्यापासून होणारा त्रासही होत नाही. गुलकंद असेल, श्रीखंड असेल किंवा मग अशी तुम्ही म्हणलात की लिंबू पाणी त्यामध्ये थोडीशी साखर, याचा मधुमेह रुग्णांना काही त्रास होत नाही? त्यांनी साखर कमी करावी, साखर कमी करावी. पण आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये येणार कोकम सरबत हे उत्कृष्ट, मगाशी आपण सांगितले की आंबट फळ निसर्गात जास्त निसर्ग आपण तयार करतो, याचं कारणच आहे की त्याची आवश्यकता आहे. बरोबर. तर कोकम सरबत तुम्ही घेतलं फक्त त्यामध्ये मधुमेह रुग्णाने साखर कमी करावी आणि प्यावं ते, परंतु हे जरूर प्यावं कारण त्याच्यामध्ये सगळे सॉल्ट रिप्लेस होतात जे आपल्या शरीरातनं बाहेर गेलेले असतात, ते पुन्हा आपल्याला त्याची भरपाई होते. हृदयरुग्ण जे आहेत त्यांच्या दृष्टीनं आता मला काही विचारायचं आहे की हृदयरोग्यांसाठी उन्हाळ्यामध्ये काही विशिष्ट खबरदारी घ्यावी लागते का? हां, जी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये पेशंट्स असतात ज्यांना डायरिटिक्स वगैरे असतात, बऱ्याच वेळा हायपरटेन्सिव्ह पेशंट्स ज्यांना डायरिटिक्स ही मेडिकेशन चालू असते, उन्हाळा चालू झाल्या की ते म्हणतात की थकवा येतो, पायात क्रॅम्प्स येतात, बी पी त्याळी बघितलं की बी पी त्यांचा अगदी नॉर्मल असतो किंवा थोडं कमी असतो, असल्यावेळी डायरिटिक्स हा डोस कमी करावा लागतो. डायरिटिक्सचं काही औषधाचं प्रमाण कमी करावं लागतो कारण का ऑलरेडी पेशंट क्लायमेटमुळे डिहायड्रेशन होऊ शकतो, ऑन द टॉप औषध दिल्यामुळे आणखीन डिहायड्रेशन वाढतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना थकवा हा कॉमन प्रॉब्लेम असतो, लो बी पी हा कॉमन प्रॉब्लेम असू शकतो. अच्छा. बऱ्याच उन्हाळ्यात चालू झाल्या पेशंट येतातच ओ पी डीला, डॉक्टर आता मला ह्या औषधांना फार त्रास होतो, पण थंडीत का त्रास झाला नाही, इतर क्लायमेटमध्ये का झाला नाही? युजली विथ द ऑनसेट ऑफ समर सीझन काय एक किडनी स्टोनचे प्रॉब्लेम्स भरपूर असतात, कारण का हायड्रेशन कमी असतो आणि बरं किडनी स्टोनचे पोटदुखीचे प्रॉब्लेम्स असतात, आणि दुसरं हायपोटेन्शन, रिलेटिव्ह हायपोटेन्शन, ज्यांचा बी पी समजा 140-80 असायचा ते 110-70 किंवा 120-80 ह्या दरम्यान लागतं, आणि ते कंप्लेन करतात की पायात गोळे येतात किंवा थकवा सगळं, डायरेक्टचा डोस थोडा जरी कमी केला की दे आर मोर कम्फर्टेबल. ऍक्च्युअली हाच प्रश्न विचारणार होतो दोघांनाही की उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीचे रुग्ण तुमच्याकडे जास्त येत असतात. मी आणखी याच्यामध्ये एक थोडेसे हे करू शकतो की आपलं जे एक शरीराचं काम करण्याची एक पद्धत आहे ती मजेशीर आहे. साधारणतः पावसाळा आणि थंडी हे जे 8 महिने असतात ना, यामध्ये आपल्या किडनीज जास्त काम करतात, म्हणजे आपल्या लघवीला होतं त्या काळात घाम येत नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे एक क्षार बाहेर काढायचं काम ऑटोमॅटिकली किडनी करत असतात. हे 4 महिने जे आहेत ह्यावेळेला आपली त्वचा जास्त काम करते, त्वचेवर एक क्षार जास्त बाहेर काढला जातात, किडनी आपल्या रेस्ट घेत असतात. त्यामुळे आता ह्या वेळेला मुद्दाम त्यांना आता सरांनी सांगितल्याप्रमाणे लघवीला जास्त होणारी औषध देऊन किडनीनं पुन्हा थकवण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे त्यांना 12 महिने 2 शिफ्टमध्ये काम करून झोपल्या माणसाला उठून पुन्हा अशातलं काहीतरी तो भाग होईल. तर तसं होऊ नये म्हणून त्यांना आता विश्रांती देणं आवश्यक असतं. त्याच्याऐवजी ती कातडी काम करत असते, तिला तिचं काम करू द्यावं. ते करताना किडनीवर लोड येणार किंवा त्याला त्रास होणार नाही असं बघितलं तर उरलेले 8 महिने किडनी पुन्हा ताजेतवानं होऊन चांगलं काम करायला लागतात. हे त्यातलं तत्व, हे मला वाटतं सरस्वत याबरोबर ऍग्री होतील की हे त्यातलं महत्वाचा भाग आहे. प्रवासाच्या दरम्यान बऱ्याचदा लोकांना या अशा पद्धतीच्या सनस्ट्रोकचा त्रास होत असतो, विशेषतः दुचाकीवरून जेव्हा प्रवास करत असतात त्यावेळेला ते उन्हाच्या ज्या झळा येत असतात त्या झळा खूप डोळ्याला त्रासदायक असतात, नाकाला म्हणजे श्वसन करताना आपल्याला त्या त्रास होत असतो, तर अशा वेळेला म्हणून आपण फडकं बांधतो, परंतु त्याच्यामुळं कानावरती पण काही आघात होतात का? नाही, त्याच्यावर काय परिणाम होत नाही.
हे जे फडका वगैरे जे बांधतो त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे की जे काय गरम हवा अंगावरती येते ते डायरेक्ट येणार नाही, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट. आणि पांढरा फडका बांधला किंवा आता अरब लोक त्यांना जे गाऊन असतं तो पांढरा असतो, ते हीट रेडिएट करतं. गरम कपडे हीट ॲब्सॉर्ब करतात, आणखीन गरम जास्त होतं. पांढरे कपडे घातले की ते हीट रेडिएट करतात. तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये पाहिले की सगळे लुंगीवरती असतात किंवा पांढरे कपडे असतात, कारण दॅट इज द क्लोदिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सीझन, पर्टिक्युलर क्लायमेट, पर्टिक्युलर जिओग्राफिकल सिच्युएशन. त्या त्या भूप्रदेशातले वेशभूषा सुद्धा तिथल्या तिथल्या तापमानाशी किंवा तिथल्या तिथल्या नैसर्गिक सगळ्या साधन सामग्रीशी मिळती जुळती तिथली. अच्छा, या उलट युरोपियन्स जास्त डार्क कपडे घालतात कारण त्यांना हीट ऍब्सॉर्ब करायची असते. बरोबर बरोबर, जिथे थंड जास्त प्रदेश आहे त्यामुळे तिथे त्यांना उष्णतेची गरज असते म्हणून ते डार्क कलरचे कपडे घालतात. म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यामध्ये आपण जर उत्तम आहार त्याचबरोबर योग्य पद्धतीनं व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या पद्धतीने सांगितलं त्यानुसार आपण आपली लाईफस्टाईल जी आहे ती जर विचारपूर्वक सगळी ठेवली तर या उन्हाळ्याची दाहकता निश्चितच कमी होऊ शकेल. उन्हाळ्यामध्ये अनेकांना जे काही प्रामुख्यानं विकार असतात ते विकार कसे रोखावेत किंवा त्याच्यापासून कसं परावृत्त होता येईल याबद्दलची आज आम्ही आम्हाला थोडक्यात ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले आणि त्यांनी या उन्हाळ्यामध्ये विकार होऊ नयेत, आजार होऊ नयेत आणि आपली एकूणच शरीर रचना कशी आहे, निसर्गानं आपल्याला त्यासाठी काय काय साधन सामुग्री आपल्याला काय काय मदत केलेली आहे याबद्दल माहिती दिली. आज या दोन्ही मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.